आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शहापूर खंड केंदाळाच्या विळक्यात, इंडस्ट्रियल इस्टेटचे रासायनिक पाणी थेट खणीत. इचलकरंजीच्या शहापूर खणीत केंदाळाचं साम्राज्य पसरले असून इंडस्ट्रियल इस्टेटचे रासायनयुक्त पाणी थेट खणीत मिसळत आहे. त्यामुळं परिसरात डासांनी थैमान घातलं असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. पंचगंगा नदी प्रदूषित होऊ नये म्हणून गणपती विसर्जन खणीत केले पाहिजे हे खरे असले तरी सध्या या खणीची अतिशय दुरावस्था झाली आहे. खणीत केंदाळाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे तर जवळच असलेल्या खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटमधील रसायनयुक्त पाणी थेट खणीमध्ये सोडले जाते. त्यामुळे या खणीलगत असलेल्या बालाजीनगरमध्ये डासांचे तसेच सापांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या परिसरात राहणाऱ्या लहान मुलांना रोगराई होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा याकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. एवढंच नव्हे तर खण स्वच्छ करताना कर्मचाऱ्यांना काही चावल्यास, रोगराई झाल्यास कोण जबाबदार असं म्हणून जबाबदारी झटकली जाते. त्यामुळे आता या खणीच्या स्वच्छतेकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी 15 दिवसात खणीची स्वच्छता करा, अन्यथा दररोज एक कुटुंब उपोषणाला बसेल असा इशारा त्यांनी दिलाय. यावेळी शिवदीप बंडगर, परशुराम कोळी, पंकज चव्हाण, श्रीकांत मांजरी, राहुल बसने, चंद्रकांत शेळके, ज्योतिराम कोंडेकर, ओंकार बुचडे, अनिल जानकर यांच्यासह भागातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकारी न्यूज साठी शहापूरहून अमित काकडे. माझं नाव शिवदीप अण्णासाहेब बंडगर, मी बालाजीनगर मधला नागरिक आहे, सामान्य नागरिक. इथं खनिज आता एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्र झाले, नगरपालिका प्रशासन काय म्हणते, तुम्ही नदीला गणपती सोडू नका, विसर्जन करू नका, नदी प्रदूषित करू नका. आता इथं खणीला जर एवढं मोठ्या प्रमाणात केंद्र झालंय, आम्ही गेल्या महिन्यात 13 तारखेला नगरपालिकेला निवेदन देऊन सगळ्या खात्यांनी निवेदन दिलेलं आहे आम्ही, तरी त्या प्रशासनानं तिथं काय केलं? प्रशासन येते, अधिकारी येतात, ह्यात कामगार कसं उतरणार म्हणून सांगतात, आमच्या कामगारांनी चावल काय तर हे होईल, अंगावर खास उठल म्हणतात, तर आम्ही इथं नागरिकांनी राहायचं कसं? मोठ्या प्रमाणात ढासा झाल्यात, तुम्हाला सांगतो इथं साप तर एवढी झाल्यात, आता एक गल्लीत जर दगड उचलला तर त्याखाली तुम्हाला विरुळ लागवलं, अशी इथली परिस्थिती आहे. या खनिज पाणी तर एवढा आहे, आता इंडस्ट्रीतनं पाणी येते खंजिरे इस्टेट मधनं. आता आम्ही शूटिंग घेताना अर्धा तास आधी पाणी काळं पूर्ण होतं, खनिज चाललेलं, आणि आता आम्ही अर्धा तासानं बघतोय तर आता पांढरं पाणी यायला चालू झाले. ह्याच्या मागं कोण आहे? आणि खनिज तिथनं इंडस्ट्री मधनं कुणाचं काय काय देवेगेव आहे शासनानं त्या लक्ष घालून हे करायला. आता तुम्ही बघितला तिथं तर काँक्रिटीकरण केले खनिला की गणपती सोडायला जायला याव, खनिज काय तर करायला याव, त्याचा दुरुपयोग करल्यात. ते तळीरामांचा अड्डा झाला इथं, बाटल्या टाकत्यात, फोडत्यात. तिथं आमच्या मित्राचं घर आहे, त्या बायकांनी बाहेर यायचं कसं, जायचं कसं, ह्यो मोठा प्रश्न पडलाय. ह्याकडे प्रशासन काय लक्ष देणार आहे काय? नाही. आम्ही 15 दिवसाचा अल्टिमेट देणार आहे, सोमवारी मंगळवारी निवेदन देऊन. जर नाही झालं तर आम्ही ह्या आहे तर खनिजच्या जागेवर पूर्ण नागरिकांचं वारणेचं जसं केलेलं होतं की एक दिवस एक नगरसेवक, तसं करणार नसून आम्ही इथं एक दिवस एक बालाजीनगर मधलं कुटुंब रोज खनिजे इथं उपोषणला बसणार. आणि ह्यात जर कुणाला काय डेंग्यू झाला काय झाला तर ह्याला पूर्णपणे प्रशासन जवळ असं, त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे.